नमस्कार मित्रांनो, आपण ज्यावेळेस पब्लिक एरियामध्ये कॉमन एरियात जेव्हा खूप मोठा भाग आहे त्याच्यात मॉपिंग करताना आपल्याला एक विशेष काळजी आहे. तर हा भाग तुम्ही बघू शकता, हा एवढा मोठा आहे. या ठिकाणी तुम्ही जर बाजूला बघितलं तर इथे जिने आहेत वर जायला, तिकडनं परत खाली जायला जिने आहेत, काही ऑफिसेस पण आहेत. तर आता ह्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, ह्या ठिकाणी मॉप करताना आपल्याला हा एरिया पूर्ण बंद करून चालत नाही, हा भाग पूर्ण बंद करून चालत नाही. मग ह्या ठिकाणी आपल्याला हा भाग दोन भागात विभागून घ्यायचा आहे. तर तो कसा विभागायचा, तर हे आपल्याकडे कॉशन बोर्ड आहेत, हे कॉशन बोर्ड आपण असे ठेवायचे. हे कॉशन बोर्डवर इथं लिहिलेलं आहे की क्लिनिंग इन प्रोग्रेस, म्हणजे काम चालू आहे. ठीक आहे, म्हणजे येणाऱ्या माणसाला कळतं की इथं काम चालू आहे. आणि इथं दुसरा आपण ठेवायचा, आणि हा जो भाग आपला आपण डिवाइड केला आहे, ह्या एका भागामध्ये पहिल्यांदा काम करायचं आहे आणि मग दुसऱ्या भागामध्ये काम करायचं. पहिला भाग पूर्ण झाडून पुसून आपला वाळला की त्यानंतर पहिल्या भागात आपण काम करायचं आहे. तर तुम्हाला पहिल्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रिंगर ट्रॉली आहे, आता रिंगर ट्रॉलीने काम चालू करायचं आहे आपल्याला.